अकोले तालुक्यातील मुदखेल गावापासून बाहेर वस्ती करून राहत असलेले ढवळा विठ्ठल जाधव बुधा किसन तांबे या दोन आदिवासी कुटुंबांचे घर सोळा मे रोजी रात्री साडे अकरा वाजता राहत्या घराचे छत वादळी वाऱ्याने उडून गेले रात्र असल्याने घरात सर्वजण झोपलेले होते महिला लहान मुले व वृद्ध असे एकत्र कुटुंब येथे राहते ढवळा विठ्ठल जाधव यांच्या घराच्या पत्रेचे छत पश्चिम बाजूने अर्धा भाग वाऱ्याने दूरवर फेकून दिला लहान मुलांसह जीव मुठीत घेऊन या घरातील सर्वांनी घरातून बाहेर पळ काढला परंतु घराचे छत उडाल्याने घरात राहणे शक्य नव्हते म्हणून शेजारी असलेल्या पडवीत त्यांनी रात्री निवारा घेतला एक वृद्ध आजोबा विठ्ठल कावजी जाधव यांना झोपेत असताना अगदी किरकोळ खांद्यावर छतावरून काहीतरी पडल्याने मुका मार लागला सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही एकूण दोन कुटुंबे वेगवेगळ्या ठिकाणी राहत होते एका घरावर पत्रा तर दुसऱ्या घरावर मंगळुरी कौल पत्रा होता साहित्य घरात साठवून ठेवलेला किराणा साहित्य पावसाच्या पाण्याने काही प्रमाणात भिजून गेले आहे तर या दोन जेवणाचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आपत्तीग्रस्त कुटुंबाच्या जेवणाचा प्रश्न सर्वात अगोदर सोडवणे गरजेचे होते हे जाणून अगदी घटना घडल्याचे समजताच तातडीने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प राजूरचे प्रकल्प अधिकारी संतोष ठुबे यांनी प्रकल्पातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या वतीने स्वयंस्फूर्तीने कोविड नाईन्टीनच्या प्रादुर्भावात आदिवासी समाजासाठी मदत निधी जमा केला आहे त्या मदत निधीतून ह्या कुटुंबांना मदत करण्याचे ठरवले आणि तातडीने प्रकल्प कार्यालय व प्रकल्प कार्यालय अंतर्गत सर्व कर्मचारी यांचे प्रकल्पस्तरीय निधी संकलन समिती यांच्या मार्फत संतोष ठुबे यांचे मार्गदर्शनानुसार आदिवासी विकास निरीक्षक गंगाराम करवर गृहपाल रामदास शेंडकर मुलांचे वसतिगृह राजूर यांच्या हस्ते घटनास्थळी भेट देऊन आपदग्रस्त कुटुंबाला गरजेचे किराणा साहित्य देत अत्यावश्यक प्रथम मदत पोहोचवली यामुळे दोन्ही कुटुंबांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले यावेळी ग्रामस्थ उपस्थित होते आदिवासी विकास विभागाच्या वतीने प्रकल्प राजूरचे प्रकल्प अधिकारी संतोष टुबे यांच्या मार्गदर्शनानुसार शासकीय मदतीसाठी आदिवासी विकास निरीक्षक गंगाराम करवर यांनी गावातील वादळी वाऱ्याने नुकसान झालेल्या घटनेची प्रत्यक्ष स्थळी जाऊन पाहणी केली त्यांच्या समवेत गृहपाल रामदास शेनकर उपस्थित होते तर प्रकल्पातील निधी संकलनाच्या कार्यात जे जे कर्मचारी सहभागी झाले त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा गरजेच्या वेळी आदिवासी बांधवांपर्यंत वेळेत मदत पोहोचली याचे समाधान लाभले